रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व, प्रदेश सचिव आणि प्रवक्ते पदाचा राजीनामा अशोक गायकवाड यांनी दिला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भारतीय जनता पक्षासोबत केलेल्या राजकीय युतीचे सकारात्मक परिणाम आलेले नाहीत. भाजपनं रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद आणि विधान परिषद महामंडळ देण्याचं मान्य केलं होतं. तिथे विश्वासघात करण्यात आला. अशा परिस्थितीत मनाची घुसमट होण्यापेक्षा पक्षाबाहेर पडणं आवश्यक वाटल्यानं राजीनामा देत आहे असं अशोक गायकवाड यांनी सांगितले. बाजूला ही एक बाब आहे आणि दुसरी पण बाब अशी आहे यामध्ये की रामदास आठवले दस्तूर खुद्द ते स्वतः देखील भाजपवर नाराज आहे. कारण अनुसूचित जाती जमातींचा जो कायदा आहे त्या कायद्याला कमजोर करणारे जे न्यायमूर्ती होते आदर्श कुमार गोयल यांच्या निवृत्तीनंतर या गोयल यांना हरित न्यायाधिकरण NGTचं अध्यक्ष म्हणून नरेंद्र मोदींनी सुचवलं त्या पदावरती बसले. त्यामुळं देशामधल्या रामविलास पासवान असेल, रामदास आठवले असतील किंवा जे दलित खासदार आहेत, काल परवा त्यांनी दिल्लीमध्ये बैठक घेऊन याचा विरोध नोंदवला आणि त्यासंबंधी आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली. म्हणजे भाजपानं घेतलेल्या प्रत्येक भूमिकेच्या बद्दल आंबेडकरी जनतेच्या मनामध्ये अस्वस्थता आहे. तुम्हाला राज्य पातळीवरची जी नावं आहेत, तुम्हाला 4 तारखेनंतर महाराष्ट्रातल्या जे प्रमुख संबंध महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यातले जे कार्यकर्ते त्यांची यादी आणि त्यांची नावं देतो. साधारण किती लोक आहेत? साधारणपणे 100 ते 150 लोक आज प्रमुख पदाधिकारी आहेत. आता सध्या पक्षामध्ये जे आहेत ते देखील अस्वस्थ आहेत. बाहेर पडायचं आहे का नाही पडायचं त्याच्यावर काहींचं विचारमंथन चालू आहे. काही असे म्हणाले की तुम्ही तुमचं एकदा घर तयार करा म्हणजे मग आम्ही घरात यायला तयार आहोत. आरपीआयचे आठवले गटामध्ये आणि बाकीच्या पण काही संघटना आहेत. तेव्हा 2 गोष्टी आहेत. तुमचं म्हणणं बरोबर आहे की रामदास आठवलेच्या गटाचं विभाजन म्हणजे याची निर्मिती का अजिबात नाही. रामदास आठवलेच्या गटामधून जे बाहेर पडले ते बाहेर पडत असताना 4 वर्षातला बीजेपीचा आलेला अनुभव, देशामध्ये त्यांनी ज्या सगळ्या राजकीय गोंधळाची सामाजिक गोंधळाची जी निर्माण केलेली जी परिस्थिती त्याच्यामध्ये आंबेडकरी चळवळीचे किंवा दलित असेल किंवा अल्पसंख्याक असेल त्याच्या मनामध्ये निर्माण झालेली असुरक्षितता, त्याचा जो परिणाम आहे कुठलंही स्प्लिट होताना ते केवळ कुठल्या हेतू करता नाही, त्याचं स्प्लिट होत असताना त्याच्या पाठीमागे काही हेतू आहे आणि तो हेतू अशा अर्थानं आहे की जिथे अस्वस्थता वाढते, जिथे असुरक्षितता वाढते, जिथे मीडिया तिथे मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, या सगळ्यांच्यावर एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण घोषित अशा पद्धतीच्या वातावरण असल्यामुळे आज लोकांच्यामुळे वेगवेगळा संभ्रम आहे.